1818 रोजी भीमा नदीच्या तीरावर झालेल्या युद्धात 500 शूरवीरांनी 28,000 सैन्यांचा पराभव केल्याने त्यांनी युद्धात दाखवलेल्या शौर्यामुळे 1 जानेवारी रोजी शौर्य दिन साजरा करण्यात येतो. पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीम इथे शौर्य स्तंभाला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रभर भीमसैनिक तिथे दाखल होत असतात. मात्र त्याच माध्यमातून धुळ्यात देखील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट यांनी यांच्या संकल्पनेतून भीमनगर येथे शौर्य स्तंभ उभारण्यात आला आहे. हा उभारण्यात आलेला शौर्य स्तंभ कोरेगाव भीमा येथील करण्यात आलेल्या शौर्य स्तंभाप्रमाणेच करण्यात आलेला आहे. व धुळे शहरासह खानदेशातून या ठिकाणी देखील भीमसैनिक मोठ्या प्रमाणात अभिवादन करण्यासाठी गर्दी करत असतात. प्रतिनिधी सुनील निकम, माझं महाराष्ट्र न्यूज, धुळे. आज 1 जानेवारी 2023 अर्थात भीमा कोरेगाव विजय आणि शौर्य दिवस या निमित्ताने एस सिद्धी माजी सैनिक संघ संघटना धुळे जिल्हा यांच्या वतीने आज आम्ही 4th भीमा कोरेगाव विजय दिवस साजरा करीत आहोत. सुरुवातीला आम्ही भीमा कोरेगाव विजय स्तंभासाठी साक्री रोड घुडे येथे ज्या ठिकाणी माजी नगरसेवक आयुष्यमान जितूभाऊ सिरसाट यांच्या अथक प्रयत्नाने भीमा कोरेगाव येथून माती आणून भीमा कोरेगाव विजय स्तंभ उभारण्यात आलेला आहे. त्यामुळे यावर्षी आम्ही महाराजांचे सर्व आजी माजी सैनिकांच्या वतीने भीमा कोरेगाव विजय स्तंभाला मानवंदना देऊन तिथून आम्ही संतोषी माता चौक ज्या ठिकाणी परमवीर चक्र पदक विजेता क्वार्टरमास्टर अब्दुल हमीद यांच्या स्मारकाला मानवंदना दिली. त्यांच्याच उजव्या बाजूला तुम्हा आम्हा सर्वांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सुद्धा मानवंदना देऊन आता यथास्थितीत भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न विश्वरत्न आणि ज्याच्यामुळे ही रेजिमेंट तयार आहे महाराजांचे जनक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या पुतळ्याला आम्ही एस सी टी माजी सैनिक संघटना धुळे जिल्हा यांच्या वतीने सर्वच आमचे माजी सैनिकांचं परिवार आमच्या माजी सैनिकांचं वीर माता वीर भगिनी उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली.